Hello students, I am your teacher Apurva Ghula from Shyam Sharda Vidya Mandir, Sikandarpur. In the previous lecture, we have completed our first chapter. Now, in this video, we are going to start our second chapter, that is Motions of the Earth. So, keep your books along with you. Let's start. See, on page number 6, second chapter, Motions of the Earth. Manje kay Prithvi cha halchali. Look here, rotation. Rotation la apan marathitun kay manto? Parivalan. पण नक्की रोटेशन म्हणजे काय बरं तर हे जाणून घेण्यासाठी एक टॉप घ्यायचा टीओपी टॉप टॉप म्हणजे काय भोवरा आणि त्या भोवऱ्याला स्पिन करायचं स्पिन करणे म्हणजे काय फिरवणे आणि मग त्या भोवऱ्याच्या हालचाली ज्या आहेत त्यांचं आपण निरीक्षण करायचं आपल्याला पाहिल्याबरोबर लक्षात येईल की भोवरा काय करतोय तो स्वतःभोवती फिरतोय जेव्हा आपण एखादी वस्तू स्वतःभोवती फिरते असं म्हणतो तेव्हा ती वस्तू ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्षात एका अदृश्य अशा इमॅजिनरी लाईनच्या भोवती फिरत असते इमॅजिनरी म्हणजे काय काल्पनिक आणि या काल्पनिक अशा रेषेला इमॅजिनरी लाईनला आपण काय म्हणतो ॲक्सिस ऑफ रोटेशन परिवलनाचा अक्ष किंवा आस हे आहे या भोवऱ्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन तर स्वतःभोवती फिरण्याची ही जी हालचाल आहे ही जी मोशन आहे त्याला काय म्हणतात रोटेशन आणि कोणतीही वस्तू एका अदृश्य अशा काल्पनिक रेषेच्या भोवती फिरत असते आणि त्या रेषेला आपण काय म्हणतो ॲक्सिस ऑफ रोटेशन ओके द टॉप टर्न्स अराउंड इट्सेल्फ भोवरा स्वतःच्या भोवती फिरतो एनी ऑब्जेक्ट दॅट टर्न्स अबाउट इट्सेल्फ ॲक्च्युली टर्न्स अराउंड ए सर्टन इमॅजिनरी लाईन कोणतीही वस्तू जी स्वतःच्या भोवती फिरते प्रत्यक्षात ती एका ठराविक अशा काल्पनिक रेषेच्या भोवती फिरत असते द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट्सेल्फ इज कॉल्ड रोटेशन कोणत्याही वस्तूचे स्वतःभोवती फिरण्याची जी मोशन आहे त्याला आपण काय म्हणतो रोटेशन किंवा परिवलन अँड द इमॅजिनरी लाईन अराउंड विच इट रोटेट्स इज कॉल्ड द ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि ती काल्पनिक रेषा ज्या भोवती ती वस्तू फिरत असते त्याला काय म्हणतात परिवलनाचा अक्ष किंवा आस ॲक्सिस ऑफ रोटेशन सी हियर दी अर्थ रोटेशन म्हणजे काय पृथ्वीचे परिवलन आपली पृथ्वी स्वतःभोवती रोटेशन कसं करते हे लक्षात येण्यासाठी एक इथं आपल्याला शेजारी चित्रामध्ये ग्लोब दिलाय याला काय म्हणायचं ग्लोब तर अशा प्रकारचा एक ग्लोब घ्यायचा आणि त्याला फिरवायचं म्हणजे काय त्याला स्पिन करायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं काय नोट करायचं आहे आपल्याला तर त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन ती कोणत्या रेषेच्या भोवती तो ग्लोब फिरतोय त्याचं ऑब्झर्वेशन करायचं ओके मग आता आपल्याला ॲक्सिस ऑफ रोटेशन लक्षात आलं त्याच्यानंतर काय करायचं एक प्लम लाईन घ्यायची म्हणजे काय त्याला आपण मराठीतून ओळंबा असं म्हणतो जर आपल्याला प्लम लाईन भेटत नसेल तर काय करायचं एक थ्रेड घ्यायचा एक दोरा घ्यायचा आणि त्याला खाली इरेजर बांधू शकतो आपण मग ती जी रेष असेल किंवा तो जो थ्रेड असेल तो ताणलेला होईल आणि अशा प्रकारचा जो ओळंबा आहे तो काय करायचा त्या ग्लोबच्या जवळ न्यायचा आपल्याला लक्षात येईल काय तर तो जो प्लम लाईन असेल तो आणि त्या ग्लोबचा असणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन ते दोघं काय करतात अँगल तयार करतात एक कोन तयार करतात आणि याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की पृथ्वीचा किंवा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे पृथ्वीचा जो परिवलनाचा अक्ष आहे तो कसा आहे कललेला आहे कललेला त्याला आपण इंग्लिशमधून म्हणतो इन्क्लाइंड एका बाजूला इन्क्लाइंड आहे दी अर्थ रोटेट्स विथ इट्स ॲक्सिस इन्क्लाइंड लाईक धिस द लाईन येनेस इन द पिक्चर शोज दी अर्थ ॲक्सिस इट पासेस थ्रू दी सेंटर ऑफ दी अर्थ या चित्रामध्ये आपल्याला यनियस ही जी लाईन दिसते ती काय दाखवते तर ती पृथ्वीचा परिवलनाचा आस दाखवते म्हणजेच काय ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि हा पृथ्वीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो करेक्ट पृथ्वीच्या अर्थच्या सेंटरमधून जातो द पॉइंट्स यन अँड यस आर कॉल्ड द पोल्स ऑफ दी अर्थ यन इज द नॉर्थ पोल ऑफ दी अर्थ अँड यस इज द साऊथ पोल आणि यन आणि यस हे जे पॉइंट आहेत ते काय आहेत यन म्हणजे काय तो नॉर्थ पोल दाखवतो यन फॉर नॉर्थ नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि यस फॉर साऊथ पोल म्हणजेच दक्षिण ध्रुव
इफ अ सर्कल वेयर ड्रॉन अराउंड द सर्फेस ऑफ अर्थ एक्जैक्टली इन बिटवीन द नॉर्थ एंड साउथ पोल्स इट वुड डिवाइड द अर्थ इंटू टू इक्वल पार्ट्स दिस इमेजिनरी सर्कल इज कॉल्ड द इक्वेटर. जर पृथ्वीच्या नॉर्थ आणि साउथ पोल्स जे आहेत त्यांच्या करेक्ट मध्यभागातून पृथ्वीच्या सर्फेसच्या भोवती जर एक इमॅजिनरी काल्पनिक स्वरूपाचा सर्कल काढला तर काय होईल, तर पृथ्वी जी आहे ती करेक्ट दोन भागामध्ये विभागली जाईल, दोन भागामध्ये डिवाइड होईल. आणि ही जी इमॅजिनरी लाईन असेल, हा जो इमॅजिनरी सर्कल असेल, त्याला काय म्हणतात, इक्वेटर. द टू इक्वल पार्ट्स इट मेक्स ऑफ द अर्थ आर कॉल्ड नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड द साऊदर्न हेमिस्फिअर रिस्पेक्टिवली. आणि या इमॅजिनरी सर्कलमुळे, म्हणजेच या इक्वेटरमुळे, पृथ्वीचे जे दोन भाग होणार आहेत त्यांना काय काय म्हणलं जातं, नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर. हेमिस्फिअर या शब्दाचा अर्थ काय होतो, हेमी म्हणजे हाफ अर्धा आणि स्फिअर म्हणजे गोल, अर्धगोल म्हणजे काय, हेमिस्फिअर. मग नॉर्थ पोलच्या साईडला जो असणारा अर्धगोल असेल त्याला काय म्हणणार आपण, नॉर्दर्न हेमिस्फिअर. आणि साऊथ पोलच्या साईडला असणारा जो अर्धगोल असेल त्याला आपण काय म्हणणार, साऊदर्न हेमिस्फिअर. लक्ष देऊन पहा, अर्थ रोटेशन ही काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन. पृथ्वीची जी मोशन आहे त्याला लक्षपूर्वक बघा, काय दिसेल तुम्हाला, या लाईनच्या भोवती पृथ्वी फिरते, म्हणजे ही इमॅजिनरी लाईन त्या पृथ्वीचा काय झाला, ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर, त्याच्यानंतर आपण जी प्लम लाईन धरली होती ही झाली ती प्लम लाईन, म्हणजेच काय, ओळंबा. काय लक्षात आलं, त्यांनी अँगल तयार केला, अँगल तयार केला याच्यावरून काय लक्षात आलं की पृथ्वीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो कसा आहे, कललेला आहे, इन्क्लाइंड आहे. त्याच्यानंतर आपण पृथ्वीचे नॉर्थ आणि साऊथ पोल पाहिले, बरोबर, आणि सांगितलं की नॉर्थ आणि साऊथ पोलच्या करेक्ट सेंटरमधून पृथ्वीच्या सर्फेसच्या भोवती जर एक इमॅजिनरी सर्कल काढला तर काय होईल, पृथ्वीचे दोन भाग होतील, बरोबर. आणि जो नॉर्थ पोलकडे असणारा अर्धा भाग असेल, जो हेमिस्फिअर असेल अर्धगोल, त्याला नाव काय दिलं, नॉर्दर्न हेमिस्फिअर. आणि साऊथ साईडला असणारा, साऊथ पोलकडे असणारा जो हाफ गोल असेल त्याला नाव काय दिलं, साऊदर्न हेमिस्फिअर. तर हे काय आहे, अर्थ रोटेशन, म्हणजेच पृथ्वीचे परिवलन. तर या पृथ्वीच्या परिवलनामुळे, म्हणजेच काय, अर्थच्या रोटेशनमुळं आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशी होते ते आपण पाहू. त्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट सांगितला आहे. काय करायचं, एक कॅन्डल घ्यायची आणि ती कॅन्डल काय करायची, एखाद्या टेबलवर सेंटरला ठेवायची, ओके. त्या कॅन्डलच्या भोवती, त्या मेणबत्तीच्या भोवती एक सर्कल काढायचा आणि त्या सर्कलवर काय करायचं, ग्लोब ठेवायचा. आपल्याला माहिती आहे ग्लोब, बरोबर. त्या सर्कलवर ग्लोब ठेवल्यानंतर आपण ती कॅन्डल पेटवायची आणि काय करायचं, निरीक्षण करायचं की त्या ग्लोबचा कोणता भाग हा त्या मेणबत्तीच्या उजेडात असेल आणि त्याचा कोणता पार्ट हा अंधारात असणार आहे. ते काय डिनोट करेल, तर आपल्या पृथ्वीवर देखील आपल्यासाठी ही मेणबत्ती, ही कॅन्डल म्हणजे काय असणार आहे, सन असणार आहे. आणि हा ग्लोब काय डिनोट करणार आहे, तो म्हणजे अर्थ असणार आहे, बरोबर. मग पृथ्वीचा कोणता भाग उजेडात येईल, त्या भागामध्ये त्या दिवशी काय असणार आहे, सकाळ म्हणजेच दिवस असणार आहे. आणि जो भाग पृथ्वीचा अंधारात असेल त्या ठिकाणी मात्र रात्र असेल. आता नॉर्थ पोलकडून काय करायचं, पृथ्वीला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, तर क्लॉकवाईज म्हणजे आपल्या घड्याळातले काटे ज्या दिशेने फिरतात त्या ती दिशा म्हणजे काय असते, क्लॉकवाईज. आणि घड्याळातल्या काट्यांच्या विरुद्ध दिशा जी असते त्याला आपण काय म्हणतो, अँटी क्लॉकवाईज. मग ही जी ग्लोब असेल त्याला काय करायचं, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. म्हणजेच थोडक्यात कसं फिरवायचं, वेस्टकडून ईस्टकडं फिरवायचं. वेस्ट आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे डायरेक्शन्स असतात, आणि हीच डायरेक्शन अगदी आपल्या पृथ्वीची सूर्यमालेमध्ये रोटेशन करताना पण आहे.
कशी आहे? तर आपली पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. कशी फिरत असते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि आपण जसं जसं अँटी क्लॉकवाईज वेस्टकडून ईस्टकडं त्या ग्लोबला किंवा आपण इथं तिला पृथ्वी धरलंय तिला फिरवत जाऊ, स्पिन करत जाऊ, तसं तसं त्या पृथ्वीचे वेगवेगळे भाग जे आहेत ते उजेडात येतील, प्रकाशात येतील. आणि त्याचप्रमाणे आधी प्रकाशात असलेले भाग पुन्हा अंधारात जातील. आणि याच पद्धतीनं आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असते. या क्लिपमध्ये बघा, आपल्याला पृथ्वीच्या एवढ्या भागामध्ये सूर्यप्रकाश पडताना दिसतोय, बरोबर. आणि या पार्टमध्ये काय आहे? अंधार आहे, कारण तिथं सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. आणि जसं जसं अर्थ रोटेट करत जाते, कसं? वेस्ट टू ईस्ट, अशा प्रकारे अर्थ रोटेट करते, बरोबर. तसं या अर्थचा वेगवेगळा भाग जो आहे तो उजेडात येतो, आणि उजेडात आलेला भाग नंतर अंधारात जातो. मग जो सूर्यप्रकाशात असणारा भाग असेल त्यावेळी त्या ठिकाणी काय असेल? दिवस असेल, म्हणजे डे असेल. आणि तो भाग जसा जसा अंधारात जाईल तसं त्या ठिकाणी काय होईल? रात्र होईल. तर ही आहे डे आणि नाईटची कन्सेप्ट, म्हणजेच त्याला आपण सनसेट आणि सनराईजची कन्सेप्ट म्हणू. सनसेट म्हणजे काय? दिवस मावळणे. उजेडातून अंधाराकडे पृथ्वीचा तो भाग चालला की त्या ठिकाणी दिवस मावळतो, म्हणजे सनसेट होतो. आणि तो भाग ज्यावेळेस उजेडात येईल अंधारातून पुन्हा, त्यावेळेस त्या ठिकाणी काय होईल? सनराईज होईल. आता आणखी एक गोष्ट इथे लक्षात घ्या, मी ह्या भागाला पॉइंट करते, ओके. हा भाग आता लक्षात ठेवा, पुन्हा त्या पॉइंट केलेल्या ठिकाणी तो भाग कधी येतो त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे, ओके. सध्या आपण पृथ्वीची रोटेशन ही मोशन बघतोय. हे काय आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. पृथ्वीच्या मोशनकडे लक्ष द्या, हा आहे तो भाग, ओके. सी, पुन्हा त्याच ठिकाणी तो भाग कधी आला? ज्या वेळेस पृथ्वीनं त्याच्या भोवती एक कम्प्लीट रोटेशन केलं. काय केलं? पृथ्वीने त्याच्या भोवती एक कम्प्लीट रोटेशन केलं. तर अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा स्वतःच्या भोवती एक कम्प्लीट रोटेशन करते त्यावेळेस त्याला आपण एक पूर्ण दिवस असं म्हणतो, अ होल डे. आणि हे कम्प्लीट रोटेशन होत असताना तो जो भाग आहे तो उजेडात पण होता आणि अंधारात पण होता, म्हणजे एक होल डे जो आहे तो दोन भागामध्ये डिवाइड केला जातो. एक म्हणजे डे टाइम आणि दुसरा म्हणजे काय असणार आहे? नाईट टाइम. सी, हा जो कम्प्लीट पार्ट आहे तो एक्सपेरिमेंटचा पार्ट होता आणि तो आपण पाहिलेला आहे, ओके. इथं दिलेलं आहे, इथे लक्ष द्या, आफ्टर वन सनराईज, म्हणजे एका दिवस, एक दिवस उजडल्यानंतर. सनराईज म्हणजे काय? दिवस उजडणे. नोट, व्हेन द नेक्स्ट वन ऑकर्स ॲट द बिंदी, आपण तो जो स्पॉट तुम्हाला दिलेला दाखवला त्याच्याऐवजी ह्यांनी ग्लोब, त्या ग्लोबवर एक टिकली लावा म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यांनी कशा प्रकारे निरीक्षण करायला सांगितलं आहे हे बघा. ही एक बिंदी लावलेली आहे आणि पुन्हा तो पॉइंट त्या ठिकाणी तो ग्लोब फिरून कधी येतो त्याचं निरीक्षण करायला सांगितलंय. ज्या वेळेपासून तुम्हाला उजेड दिसायला चालू होईल तो म्हणजे त्या ठिकाणचा काय असणार आहे? सनराईज. आणि ज्या वेळेपासून तो अंधारात जाईल तो म्हणजे तिथला काय असणार आहे? सनसेट, बरोबर. मग त्यांनी त्याचंच निरीक्षण करायला पाहिलेलं आहे. आणि हे लक्षात येईल आपल्याला निरीक्षणातून, ऑब्झर्वेशनमधून, की अर्थ ज्या वेळेस त्याचं कम्प्लीट रोटेशन करते त्याच वेळेस जो दुसरा सनराईज आहे त्या बिंदीच्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दिसेल. दिस पिरियड ऑफ टाइम दॅट द अर्थ टेक्स टू कम्प्लीट, हे महत्वाचं आहे. दिस पिरियड ऑफ टाइम दॅट द अर्थ टेक्स टू कम्प्लीट वन रोटेशन इज कॉल्ड अ डे. आणि पृथ्वीला स्वतःचं एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणतो? एक संपूर्ण दिवस. अ डे हॅज टू पार्ट्स, डे टाइम अँड नाईट टाइम, ऑर सिम्पली डे अँड नाईट. आणि अशा एका संपूर्ण दिवसाचे दोन भाग असतात. एक म्हणजे तो भाग जेव्हा उजेड असतो, डे टाइम असं म्हणतो आपण, आणि दुसरा भाग म्हणजे रात्रीचा वेळ जेव्हा अंधार असतो. फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग टाइम वी डिवाइड द होल डे इंटू 24 पार्ट्स, इच ऑफ विच इज कॉल्ड अँड अवर.
आणि आपल्याला वेळ लक्षात यावी, आपल्याला टाइम लक्षात यावा म्हणून ह्या संपूर्ण दिवसाचे आपण 24 भाग केले आणि प्रत्येक भागाला एक तास म्हणजेच एक अवर असं सांगितलं. याचाच अर्थ एका दिवसामध्ये किती तास असतात, 24 भाग असतात, म्हणजेच तास देखील 24 असतात. 24 hours in a day. आलं लक्षात? सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ रोटेशन आणि रिलेशन विथ सनसेट अँड सनराईज. त्याच्यानंतर पृथ्वीच्या रिव्होल्युशनमुळं म्हणजेच पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं आपल्याला इयर म्हणजे काय, एक वर्ष, ही संकल्पना कशी असते ते आपण नंतर पाहू. आणि त्याच्याचबरोबर आपण फेजेस ऑफ द मून म्हणजे चंद्राचे वेगवेगळे आकार, त्याचे वेगवेगळे फेजेस, हे जे आहे ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पीसफुली.